नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत जरांगे विरुद्ध सरकार हे जे वाकयुद्ध सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मनोज जरांगे ओबीसी नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित बसून आरक्षणावर मार्ग काढला पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया. जरांगे, भुजबळ आणि हाकेंना एकत्र चर्चेला बोलवा, आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू, शरद पवारांची प्रतिक्रिया. आरक्षणाबाबत विरोधकांनी आणि सरकारनं सत्यता स्वीकारावी आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण द्यावं, जरांगे पाटलांची मागणी. तसंच मागण्या पूर्ण न केल्यास ते राजकीय खुर्चीपासून लांब जाणार असा इशारा. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी काय केलं? पवारांनी संभ्रम निर्माण करून फक्त राजकारण केलं, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आम्हाला उल्लू बनवत असल्याची जरांगे पाटलांची टीका. 11-12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली, विरोधकांनी ती चर्चा बघावी असंही केलं आवाहन. सगळेसोरे ही बाब अडचणीची वाटते, सगळेसोऱ्यांचा मुद्दा कोर्टात टिकणार नाही, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर सगळेसोरे टिकत नाही तर आमच्याकडे निवृत्त न्यायमूर्तींना का आणलं? जरांगेंचा प्रतिसवाल. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय मुंबईत घेतला ही चूक होती, चूक लक्षात येताच मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे आरक्षणाविषयी मराठवाड्यातील नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची गरज, शरद पवारांची प्रतिक्रिया. नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथे झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. त्या माझ्या लक्षात माझी उदयनराजेंनी दिल्लीत घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट, भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा, आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको, भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय रंग, त्यामुळे त्यांना लोक सोडून गेले, प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका. तर मागच्या दाराने पक्षात येणारेच गैरसमज पसरवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम कलावतात, जरांगेंची दरेकरांसह प्रसाद लाड यांच्यावर टीका.